सर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या 100व्या जन्मदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी राज ठाकरे, आशा भोसले आणि आशिष शेलार उपस्थित होते। यावेळी आशा भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। 1963 साली मी पहिल्यांदा बाबासाहेबांना भेटले। आमची 58 वर्षांची ओळख आहे। आम्ही अनेकदा भेटत राहिलो, ते लिहित राहिले, त्यांच्या व्यवसायात पुढे जातही राहिले। त्यांनी आयुष्यात मला खूप प्रेमही दिलं आहे असं ते म्हणाल्या। 60 मी नवीन घरी आले होते, त्या घरात मंदिर नव्हतं। त्यावेळी बाबांनी मला चांदीच्या ताटात एक शंकराची पिंड आणि नंदी आणून दिला। जेव्हा जेव्हा मी मंदिरात जाते तेव्हा मला बाबासाहेबांची आठवण येते। त्यांची ती भेट मला न विसरता येणारी आहे। मी सर्वांना ते सांगत असते, ही शंकराची पिंड माझ्या आयुष्यात आल्यानंतर खूप काही चांगल्या गोष्टी झाल्या, काही गोष्टी वाईटही झाल्या, पण मी चांगल्यांकडे पाहत असते। शंकराच्या पिंडीवरील फुलासारखी मी असल्याचं बाबासाहेब म्हणाले होते, तसंच आयुष्य मी जगत असते असं आशाताई यांनी म्हटलंय। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।